ओम पितर देवताय नमः, ओम श्री गणेश देवताय नमः, ओम श्री कुल देवताय नमः, ओम श्री गुरु देवताय नमः, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। शिवशरणार्थ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे, माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात महाराष्ट्राची संत परंपरा या मालिकेत आज मी आपणास अक्कलकोटचे संत श्री स्वामी समर्थ महाराज यासंबंधी शास्त्रशुद्ध आणि सविस्तर अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा। मित्रांनो, संत परंपरेतील श्री स्वामी समर्थ विभूती ही खरोखरच नेमकी कोण आहे असा प्रश्न मला अनेक वेळा पडतो, पण याचे उत्तर तंतोतंत मला मिळालेले नाही आणि मिळालेल्या उत्तराने माझे समाधान होत नाही किंवा झाले नाही। हस्तिनापूर क्षेत्रात छेलीखेडे गावात शके 1071 इसवी सन 1149 बहुधान्य संवत्सर चैत्र शुद्ध द्वितीयेला प्रीतियोग गुरुवार 2 घटकेला धरती दुभंगून 1-8 वर्षाचा बालक बाहेर आला। हेच श्री स्वामी समर्थ परब्रह्म स्वरूपात प्रकट झाले होते असे काहींचे म्हणणे आहे। ईश्वर या मृत्यूलोकात ज्यावेळी जन्म घेतो तेव्हा त्या मानव योनीचे या कलियुगातील आयुष्य 120 वर्षाचे आहे। एखादा पुण्यात्मा व परमेश्वराचा अंश असता जास्तीत जास्त 150-200 वर्ष, संत ज्ञानेश्वरांच्या काळातील योगी चांगदेव 65 हे 1400 वर्षे जिवंत होते, पण त्यांना गुरुकृपा लाभली नसल्याने आत्मज्ञानाची प्राप्ती झाली नाही। शेवटी त्यांनी मुक्ताबाईंना आपले गुरु केले, तसे संत नामदेवाने विसोबा खेचरांना गुरु केले। आता शक्य 1071 मधील 8 वर्षाचे बाळ उतारवयात शके 1878 अक्कलकोटी प्रगटले, तो त्यांचा जन्मदिवस मानला जातो अर्थात चैत्र शुक्ल द्वितीया। पण मित्रांनो, त्याआधी त्यांनी हिंदुस्थानात भ्रमण केले तेही पायी। कलकत्ता शहर, पश्चिम बंगाल देश, हरिद्वार, केदारेश्वर, गंगा, गोदावरी, हैदराबाद, मंगळवेढ्यात स्वामींनी तब्बल 12 वर्षे वास्तव्य केले। नंतर पंढरपूर, बेगमपूर, सोलापूर, म्हणजे स्वामींचा खरा प्रगट दिन तोच आहे ज्या दिवशी त्यांची कर्दळी वनातील समाधी उद्धव नावाच्या लाकूडतोड्यामार्फत भंग झाली। बहुतेक याची नोंद कोठेही नाही। हस्तिनापुरातील 1071चा प्रगट दिवस चैत्र शुक्ल द्वितीयाच आहे, पण तो शक इसवी सन पकडता येणार नाही। त्या बाळाचा संबंध स्वामीशी जोडणे मला तरी योग्य वाटत नाही, कारण तसा भक्कम पुरावाही नाही। जवळजवळ यात 729 वर्षाचे अंतर आहे, म्हणजे बालपण ते उतारवय त्यांना गाठायला 729 वर्षे लागली आणि आपला कार्यकाळ त्यांनी अवघे 22 वर्ष दाखवला आहे। त्याआधी आपण तेवढी वर्षे जरी पकडली 40-45 वर्षाचा कार्यकाळ होतो। शके 1800 चैत्र कृष्ण त्रयोदशीला मंगळवारी चतुर्थ प्रहरी त्यांनी, म्हणजे स्वामींनी आपला देह सोडला। यानंतरच्या वा श्रीपाद श्रीवल्लभांच्या अगोदरच्या काळात श्री स्वामी समर्थांचा कुठेही वा श्री गुरुचरित्र कुठेही उल्लेख नाही। स्वामी दत्तावतार आहेत असाही कुठे उल्लेख नाही। त्यांच्या कार्यकाळात कुठेही दत्तसेवा त्यांनी सांगितली नाही। फक्त दत्तनगर, वडाचे झाड, मूळ पुरुष वा मी नरसिंह भानू आहे एवढाच व असाच उल्लेख आहे। तसेच स्वामीकडे आपण पाहिले तर वैष्णव धर्मानुसार यज्ञोपवीत घातलेले दिसत नाही, उलट गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, शैव नाही तर वीरशैव धर्मानुसार त्यांचा रुद्रावतार आहे। मित्रांनो, शिव शिव त्यांच्या पूर्ण शरीरात भिनलेला आहे, रक्तात भिनलेला होता,
जणू त्यांचा गुरुमंत्र शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो, हाच होता. बहुतेक तरुण वयातच त्यांनी कर्दळीवनात एका वृक्षाखाली वटवृक्षाखाली मंत्र जप करत समाधी लावली होती. आणि उद्धव लाकूड तोड्यामार्फत जेव्हा समाधी भंग झाली तेव्हाही स्वामींच्या तोंडी आपला गुरुमंत्र होता, शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. माझ्या मते त्यांचा एक क्षणही गुरुमंत्र जपाविना वाया गेला नसेल. हाच शिवमंत्र त्यांच्या 22 वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्या मुखी होता. अनेकांचे म्हणणे आहे की स्वामींनी आपल्या हाताच्या बोटात गोटी व पृथ्वी पकडली आहे, म्हणून असा फोटो व मूर्ती आपल्या घरात ठेवायला लोक घाबरतात व असे काही ठेवू नका असा सल्लाही वर देतात. तर माझ्या मते स्वामींच्या 2 बोटात स्वामींनी शिवलिंग पकडलेले आहे. वीरशैवांमध्ये गुरु शिवाचार्य आपल्या शिष्यांना गुरु कानमंत्र देतात, रुद्राक्ष माळ देतात आणि शाळीग्राम स्वरूप एक छोटेसे शिवलिंग आयुष्यभर पूजा करण्यासाठी देतात. लिंगैक्य झाल्यानंतर हे शिवलिंग पूजा करून त्याच्या तळहातावर दिले जाते. खड्डा खोदून त्या मांडी घातलेल्या स्थितीत बसवतात त्याला. त्याची अंत्ययात्रा देखील अशा बैठ्या स्थितीत काढली जाते. जीव जाताच पार्थिव देहाला मांडी घालून बसवले जाते. स्मशानात गेल्यावर पार्थिव देहाला मांडी घालून बसवतात व त्याच्या डाव्या तळहातावर त्याच्या गळ्यातील शिवलिंग काढून देतात. या शिवलिंगावर रुद्राभिषेक केला जातो जंगमाद्वारे, लिंगी ब्राह्मणाद्वारे पंचोपचार पूजा केली जाते, आरती केली जाते. बसल्या स्थितीतच त्याला भस्म व मीठ टाकून दफन केले जाते. जपमाळ व इतर त्याचे नेहमीचे पूजा साहित्य त्याचे जवळ ठेवले जाते. वर परत मातीचे शिवलिंग व नंदी स्थापन करून त्यांची पंचोपचार पूजा केली जाते. अशा प्रकारचा साधारण दफनविधी वीरशैवात केला जातो. अर्थात ज्याने विधिवत दीक्षा शिवाचार्याकडून प्राप्त केली असेल, शेवटपर्यंत सेवा अखंडित असेल, तर धर्माचरण योग्य राहते, पूर्ण फलाची प्राप्ती अशा भक्ताला होते. या पुढचा आत्म्याचा प्रवास त्याच्या कर्माधीन असतो. मित्रांनो, स्वामींनी आपला कार्यकाळ संपवल्यानंतर आपल्या या जड देहाचा त्याग केला. स्वामींचे परमभक्त चोळाप्पाच्या समाधीजवळच त्यांची समाधी बांधण्यात आली. अर्थात त्यांच्या नश्वर देहावर वीरशैवानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या भक्त परिवारात अप्पा लोकांची संख्या जास्त होती. चोळाप्पा, बाळाप्पा, राचप्पा, बसप्पा इत्यादी ही सर्व अप्पा मंडळी लिंगायत समाजातली असावीत. तसेच स्वामींनी श्रीपाद, श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या नावे अवतार धारण केला होता असेही काहींचे मत आहे. तर मित्रांनो, हे कसे शक्य आहे? प्रथम दत्तावतार श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा जन्म शके 1320 श्री गणेश चतुर्थीला पिठापूर आंध्र प्रदेश येथे झाला होता आणि शके 1350 अश्विन कृष्ण द्वादशीला कुरुवर कर्नाटक येथे गंगा नदीत आपला 30 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी संपवला होता. द्वितीय दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म कारंजा लाड जिल्हा वाशिम महाराष्ट्र येथे शके 1380 पौष शुद्धला झाला होता. त्यांचा कार्यकाळ 79 वर्षाचा झाला. शके 1380 माघ कृष्ण प्रतिपदा अर्थात इसवी सन 1458 श्री दत्तावतार श्री नरसिंह सरस्वती यांनी आपल्या निर्गुण पादुका भक्तांसाठी मागे ठेवून स्वतः श्री शैल्यजवळच्या कर्दळीवनात अदृश्य झाले. इसवी सन 1378 इसवी सन 1458 हा त्यांचा कार्यकाळ होता. शके 1878 अनल नाम संवत्सर चैत्र शुद्ध द्वितीया अर्थात रविवार दिनांक 6 एप्रिल 1856 रोजी अक्कलकोट गावाच्या वेशीत खंडोबा मंदिरात येऊन स्वामी बसले. इसवी सन 1856 ते इसवी सन 1878 असे 22 वर्षाचा कार्यकाळ स्वामींचा आहे. या स्थितीवर स्वामींची जयंती साजरी केली जाते ही योग्य वाटत नाही. वीरशैवातील एखादा महान पुण्यात्मा गुरु सद्गुरु किंवा अवतारी महापुरुष ध्यान समाधी लावून गेल्या 50-50 वर्षापासून वटवृक्षाखाली बसला होता असे वाटते. म्हणूनच परब्रह्माचा श्री स्वामी समर्थ अवतार वैष्णव दत्त संप्रदायातील नसून सामान्य शैवांचाही नसून केवळ वीरशैव संप्रदायातील असावा असे मला
मनोमन वाटते. असा प्रचार प्रसार झाला नाही किंवा कोणी असा विचार केला नाही हे या संप्रदायाचे दुर्दैव समजावे. मित्रांनो, वीरशैव संप्रदाय हा प्रत्यक्ष महादेवाने पार्वतीला सांगितला. आपल्या 8 प्रमुख गणांना घेऊन याची सुरुवात झाली. आज आपल्या भारत देशात पंचपीठांची स्थापना आहे. 1008 पीठाधीश्वर कार्यरत आहेत. 108 पंचाचार्य आहेत. या मार्गात एकमेव शंभू महादेवाचीच सेवा केली जाते, इतर कोणत्याही देवी देवतांची नाही, आपल्या पितरांची देखील नाही. आणि श्री स्वामी समर्थांचा जीवन संदेश आपणाला शिवलिंगाचीच सेवा करायला सांगतो आहे, श्री दत्त महाराजांची नाही. हे मला स्वामींकडे पाहून म्हणावेसे वाटते, कारण त्यांनी सदैव त्यांच्या मुखाने शिवाची स्तुती केली आहे. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. आणि अशा परम शिवभक्तांना स्वामींनी वचनही दिले आहे, असाच निरंतर शिवनामाचा आपल्या देहधारी गुरुमंत्राचा जप सदा सर्व काळ करत राहा. आणि हो, भिवू नकोस, मीच तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांच्या या वचनाला आपण जागायचे किंवा नाही हे आपणच ठरवायचे आहे, कारण आपणच तर आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. ठीक आहे मित्रांनो, रुद्रावतार श्री स्वामी समर्थासंबंधीचा हा व्हिडिओ मी येथेच संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिवा महादेवा.